घनलागवड पद्धतीने ज्यांना कापूस लावायचा आहे व त्याचबरोबर गळफांदी काढणीचं नियोजन यावर्षी ज्या शेतकऱ्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी कापसाची जात कोणती निवडायची, कोणती व्हरायटी ही सर्वोत्तम या ठिकाणी घनलागवडीसाठी राहील या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जो बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे की कापूस लागवडीसाठी आपल्याला कोणती जात, कोणता वाण, या ठिकाणी कोणती व्हरायटी बेस्ट राहणार आहे, असे बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, ह्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण शंकांचं निरासन होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला घनलागवड पद्धतीमध्ये आपण एकरी झाडाची संख्या ही जास्तीत जास्त बसवत असतो आणि त्यामुळे अंतर कमी असल्यामुळे आपल्याला व्हरायटी निवडणे हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना गळफांदी काढणीचं नियोजन करायचं आहे त्यांचा एक प्रश्न असतो की कमीत कमी गळफांदी असलेली किंवा गळफांदी नसलेली व्हरायटीचं तुम्ही या ठिकाणी नाव सांगा। तर शेतकरी मित्रांनो, व्हरायटी निवडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये आपला कापूस हा वेचणीसाठी सोपा असावा, त्याचबरोबर कापसामध्ये दाटी न होण्यासाठी गळफांदीची संख्या कमी असावी, त्याचबरोबर बोंडाचा आकार वजन हे या ठिकाणी चांगलं असावं, अशी व्हरायटी आपल्याला निवडायची आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम गळफांदी नसलेली व्हरायटी उपलब्ध आहे का? तर शेतकरी मित्रांनो, अशी कोणतीही व्हरायटी नाही की ज्या व्हरायटीला या ठिकाणी कापसाच्या गळफांद्या ज्या असतात, ज्या आपण घनलागवड पद्धतीमध्ये दादालाड तंत्रज्ञानामध्ये ज्या आपण 35 ते 45 दिवसादरम्यान कट करत असतो, त्या गळफांद्या नसलेली कोणतीही व्हरायटी नाही। प्रत्येक व्हरायटीला 2 ते 3 किंवा 4 अशा गळफांद्या असतात। त्यामुळे असं जो तुम्हाला जर कोणी सांगत असेल की ह्या व्हरायटीला गळफांद्या येत नाहीत, तर ते आत्तापर्यंत कोणत्याही सीड्स कंपनीने कोणत्याही रिसर्च सेंटरवर या ठिकाणी अशी जात त्या ठिकाणी तयार झालेली नाही। त्यामुळे आजपर्यंत तरी कापसाची गळफांदी नसलेली जात आपल्याकडे उपलब्ध नाही। त्यामुळे आपल्याला आहे त्या जातीमध्ये आहे त्या जातीपैकीच त्या ठिकाणी निवड करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशी व्हरायटी निवडायची आहे ज्याच्यामध्ये गळफांद्या जरी असल्या तरी त्याच्यामध्ये आपल्याला जे बोंडाचा आकार आहे ते फळफांद्यावरील बोंडाचा आकार हे ज्या व्हरायटीला चांगला आहे अशी व्हरायटी आपल्याला निवडायची आहे। आपल्या कापसाचं उत्पादन हे फक्त व्हरायटीवर अवलंबून नसून त्यासाठी इतरही घटक खूप प्रभावशाली ठरतात। त्यामुळे फक्त जातीवर न जाता फक्त व्हरायटी ही आपण लागवड केल्यानंतर आपल्याला पूर्ण उत्पादन होईल अशी शक्यता खूप कमी असते। त्यामुळे इतर नियोजनामध्ये आपल्याला जातीच्या निवडीबरोबरच आपली लागवड पद्धत, त्याचबरोबर खत नियोजन, तण नियोजन आणि जमिनीची निवड जी आपण करत असतो, त्याचबरोबर निसर्गाची साथ ही अतिशय खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे फक्त व्हरायटीवर न जाता इतरही नियोजन आपल्याला योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे। तर व्हरायटी निवडत असताना आपल्याला घनलागवड पद्धतीमध्ये आपल्याला 5 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत। त्याच्यामध्ये ज्या व्हरायटीला बोंडाचा आकार व वजन हे जास्तीत जास्त असतं अशी व्हरायटी निवडायची आहे। त्याचबरोबर फळफांद्याची संख्या व ज्या गळफांदी काटणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये जे आपण म्हणतो की उशिरा किंवा लवकर येणारी जात ही याच्यापैकी कोणती जात आपल्याला घनलागवड पद्धतीमध्ये फायदेशीर ठरेल, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या अनुभवानुसार आपण 4 व्हरायट्या या ठिकाणी लावलेल्या होत्या। त्याच्यापैकी लवकर येणाऱ्या, उशिरा येणाऱ्या अशा दोन्ही देखील व्हरायट्या आपण लागवड केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही फरक या ठिकाणी घनलागवड पद्धतीमध्ये जाणवत नाही।
कारण की याच्यामध्ये आपण 65 ते 70 दिवसादरम्यान शेंडे खुडणी जी करत असतो, ही शेंडे खुडणी केल्यानंतर जी आपली लेटची व्हरायटी आहे, जी उशिरा येत असते, तिला देखील अगदी लवकर येणाऱ्या व्हरायटीच्या कालावधीनुसारच त्या ठिकाणी बोंडाचे संख्या प्रमाण लागत असतं. कारण की आपण उंची नियंत्रित करत असल्यामुळं त्या ठिकाणी खालील पात्याचं बोंडामध्ये रूपांतर लवकर होतं, त्यामुळे उशिरा किंवा लवकर येणारी व्हरायटी ही आपल्याला दोन्हीपैकी कोणतीही चालते. आणि ज्या व्हरायटीमध्ये आपल्याला या वर्षी उत्पादन जास्त झालेलं आहे ती व्हरायटी आपल्या जमिनीला सूट होते, असा ज्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे तीच व्हरायटी तुम्ही घनलागवड पद्धतीमध्ये देखील लावू शकता. त्यामुळे इतरांना कुणालाही विचारायची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, आपल्याला उत्पादन वाढीमध्ये कापसाच्या जातीबरोबरच इतरही नियोजन खूप खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीची जाहिरात न करता आपण आपल्या शेतामध्ये यावर्षी कोणत्या व्हरायटीला उत्पादन जास्त आलेलं आहे ती तिचीच निवड करून तुम्ही या पद्धतीने लागवड करू शकता व इतर नियोजन या पद्धतीनुसार आपल्यानुसार त्या ठिकाणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जमिनीची निवड करताना अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे. आणि आपलं जर क्षेत्र 1 एकरचं क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 व्हरायट्या न लावता त्याच्यामध्ये एकच व्हरायटी आपल्याला जी यावर्षी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देणारी होती तीच आपल्याला लागवड करणं महत्त्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये 4 व्हरायटीची जर लागवड केली तर आपल्याला लवकर येणारी, उशिरा येणारी किंवा वेगवेगळे वैशिष्ट्य असणाऱ्या त्या जातीमध्ये एवढी माहिती नसते. कारण की प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये ही वेगळी असतात. त्याच्यामध्ये काही जातीवर रोग कीड लवकर येते, काहींना पाण्याची आवश्यकता लवकर भासते. तर याच्यामध्ये कोणत्याही 4 जाती न लावता एकच जात आपल्याला 1 एकरमध्ये या ठिकाणी लावून आपण या पद्धतीने नियोजन करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही कोणतीही या ठिकाणी नामांकित कंपनीची, त्याच्यामध्ये अजित असेल, महेको असेल, ग्रीन गोल्ड, कावेरी सीड, नुजीवूड, प्रभात सीड, अंकुर, नाथ सीड्स, तुलसी व अजूनही या ठिकाणी विविध नामांकित कंपनीच्या ज्या व्हरायट्या आहेत त्याच्यापैकी एका जातीची निवड करून आपल्या अनुभवानुसार त्या ठिकाणी ज्या जातीला जास्त उत्पादन आपल्याला आलेलं आहे अशीच जात आपण निवड करू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही कंपनीच्या भानगडीत न पडता तीच जात तुम्ही निवडा आणि त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकता. धन्यवाद.